नमस्कार, आशु देसी फूडमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पापड पुचका। हा स्नॅक्स खायला खूप टेस्टी लागते आणि घरच्या घरात जे साहित्य असते त्यापासून तुम्ही हा स्नॅक्स बनवू शकता आणि झटपट बनतो। एकदा अशा प्रकारे बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। तुम्ही हा स्नॅक्स मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग बघूया पापड पुचक्याची रेसिपी। पापड पुचका बनवण्यासाठी मी इथे 8 पापड घेतलेले आहे मीडियम साईजचे, 2 बटाटे घेतलेले आहे बॉईल करून घेतलेले आहे आणि चिलून घेतलेले आहे, 125 ग्राम हिरवा मटर घेतलेला आहे बॉईल करून घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे बारीक चॉप करून, 1 मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे चॉप करून, तेल घेतलेलं आहे, तिखट घेतलेलं आहे, हळद घेतली आहे, धनिया पावडर घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे, 1 चम्मच बेसन घेतलेलं आहे। चला तर मग सर्वात अगोदर आपण पुचका बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊया। 2 पळी तेल घालत आहे। तेल आता आपलं गरम झालेलं आहे। इथे मी 1/2 चम्मच जिरं घालत आहे, 1 चिरलेला कांदा घालत आहे, 2 हिरव्या मिरच्या घालत आहे। आता लगेच यामध्ये बॉईल केलेले मटर घालायचे आणि मिक्स करायचं आणि परतून घ्यायचं। आता मिनिटभर परतून घेतल्या मी, आता 1/2 चम्मच हळद घालत आहे, मिक्स करून घ्यायचं। आता मी इथे 1/2 चम्मच धनिया पावडर घातलेला आहे, 1 चम्मच लाल तिखट घालत आहे, मीठ घालत आहे चवीपुरतं, मी इथे 1/2 चम्मच मीठ घातलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं। आता आलू स्मॅश करून घालत आहे यात। तुम्ही हाताने हलका स्मॅश करू शकता, इझिली स्मॅश होतं ते। आता हे मिक्स करून घ्यायचं। हे आता मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता मी यात कोथिंबीर घातलेलं आहे स्वच्छ धुवून चिरलेला। आता मिक्स करून घेऊ आपण, बघू शकता आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे थंड होऊ देऊ। आपण जे 2 चम्मच बेसन घेतलं होतं, 1/2 चम्मच हळद घातलेली आहे, 1/2 चम्मच थोडं जिरं घालत आहे, थोडंसं तिखट घालत आहे, थोडं मीठ घालत आहे, थोडं पाणी घालून आता याला भिजवून घेऊ। हे बघू शकता मी एवढं पातळ बेसनचा रोल बनवून घेतलेला आहे, यापेक्षा पातळ नाही आणि यापेक्षा घट्टसुद्धा नाही। इथे मी पापड भिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही एका बाउलमध्ये। आता आपल्याला हा पापड यात फक्त 30 सेकंडपर्यंत भिजू द्यायचं आहे। आता हा लगेच काढून घ्यायचा। आता यावर जो बेसनचा गोल करून ठेवला आहे तो लावायचा। आता आपण बेसनचा गोल लावूया, एवढ्याही बाजूला व्यवस्थित लावायचं आहे आपल्याला। आता आपल्याला आलू आणि मटरची स्टफिंग यावर ठेवायची आहे। आता यावर आलू आणि मटरची स्टफिंग ठेवलेली आहे मध्ये, तर याला फोल्ड करून घ्यायचं आहे, बघू शकता हे। आता आपल्याला चारही बाजूला असं स्टॉप करून घ्यायचं आहे। तेल आपलं छान कडक गरम झालेलं आहे, आता आपण सोडूया तेलात आणि मोठ्या पॉवरवरच आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता आता आपण हा काढून घेऊया, बघू शकता आता आपला किती छान पुचका रेडी आहे, पापड पुचका। तर आता आपला पापड पुचका रेडी आहे खायला। खायला खूप टेस्टी लागते, अशा प्रकारे बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं, खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घेतवा। आजची ही रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।